नुकताच आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा झाला. आसाममधल्या चहाच्या मळ्यात बहुतांश महिलाच काम करतात. पर्यटनाच्या दृष्टीनं हे चहाचे मळे सुंदर दिसत असले तरी इथे काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचे मात्र बरेच प्रश्न आहेत. बघूया. आसाममधले चहाचे विस्तीर्ण हिरवेगार मळे. त्यात पाठीला बास्केट लावून चहाची पानं खुडणाऱ्या रंगीबिरंगी साड्या नेसलेल्या आसामच्या मळ्यातल्या या बायका. आसामला पर्यटनाला गेल्यावर या चहाच्या मळ्यांची सैर हमखास असते. पिक्चर परफेक्ट असं ज्याचं वर्णन करता येईल असंच सगळं हे दृश्य असतं. पण याच पिक्चर परफेक्ट मध्ये दडलंय एक भयान वास्तव. चहा खुडणाऱ्या या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. भारतात सर्वाधिक गरोदर माता मृत्यू प्रमाण हे आसाममध्ये सर्वाधिक आहे. त्यातही चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. देशात गरोदरपणात होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे 1,00,000 महिलांमागे 167 इतकं आहे. आसाममध्ये हा आकडा दर 1,00,000 महिलांमागे 301 इतका आहे. सरकारी रुग्णालयात गरोदर मातांच्या मृत्यूमध्ये 80% मृत्यू हे चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांचे होतात. चहाचे मळे हे महिलांसाठी अक्षरशः मृत्यूचे सापळे ठरतायत. हे सगळं सुरू झालं ते अगदी 18व्या शतकापासून. ब्रिटिशांनी बिहार झारखंडचे कामगार चहा खुडण्यासाठी अक्षरशः उचलून आणले. प्रचंड गरिबीच्या ओझ्याखाली पिसलेले हे मजूर पोटासाठी वाटेल ते करायला तयार झाले. आज 100 वर्ष उलटून गेली तरी दुर्दैवानं इथल्या चहाच्या मळ्यातल्या कामगारांचं शोषण थांबलेलं नाही. आजही चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांना दिवसाला जेमतेम 100 रुपये मिळतात. त्यातले ठेकेदारांकडून त्यांच्या हाती किती पोहोचतात हा प्रश्नच आहे. त्यामुळे गरिबी ही आजही 5वीलाच पुजलेली आहे. गरिबीमुळे या महिला अॅनिमिक अर्थात अशक्त होतात. हिमोग्लोबिन पातळी अतिशय कमी असते. साधारणपणे हिमोग्लोबिनचं प्रमाण 12 इतकं असायला हवं. त्या महिलांच्या शरीरात अक्षरशः 3 ते 4 इतकं असतं. त्यामुळे गरोदरपणातल्या मृत्यूंचं प्रमाण वाढतं. या महिलांना दिवसातले 14-15 तास काम करावं लागतं. तंबाखू खाऊन काम केलं तर जास्त वेळ काम करू शकू असा इथल्या महिलांचा गैरसमज आहे. त्यामुळे त्या प्रचंड प्रमाणात तंबाखू खातात. दुसरं म्हणजे काम झाल्यावर महिला दारूही पितात. बराच वेळ उन्हात काम केल्यानं डिहायड्रेशन होतं. त्यासाठी त्यांना सतत चहा दिला जातो. पण सतत चहा पिणंही घातक ठरतं. त्यांचे पगार इतके कमी असतात की ते आरोग्य सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. सकस आहार घेत नाहीत. कित्येक वेळा नोकरी जाईल या भीतीनं गरोदरपणा लपवला जातो. या महिलांची कुठलीही संघटना नाही. त्यामुळे त्यांच्या हक्कासाठी लढायला कुणी नाही. राजकीय पक्षांची ही वोट बँक सुद्धा नाही. त्यामुळे त्यांच्यासाठीचा कायदा बदलला जात नाही. वर्षानुवर्ष हेच सुरू आहे. भारत हा चहा उत्पादकांमध्ये 2ऱ्या क्रमांकावर आहे. चहा विकून अनेक जण श्रीमंत झाले. चहाच्या मळ्याच्या भरवशावर अनेकांचे पर्यटन व्यवसाय बहरले. पण दुर्दैवानं चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा प्रश्न आजही जैसे थेच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.